पाच वर्षांपासून केंद्राने एम्पिरिकल डाटा गोळा करणाऱ्या समिती सदस्य नेमलेले नाहीत. भुजबळ पाच वर्ष झोपले होते का असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. पाच वर्षांपासून केंद्राने एम्पिरिकल डाटा गोळा करणाऱ्या समिती सदस्य नेमले नाही. भुजबळ पाच वर्ष झोपले होते का? मंत्रिमंडळ बैठकीत भुजबळांनी व्यक्त व्हायला हवं होतं असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. बाहेर येऊन चर्चा करणं योग्य नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चुकीची भूमिका घेत आहेत असंही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीवरून फोन आला म्हणून सही केलं या नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून राज्यपालांना यात ओढणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. जे जे गरजेचं आहे ते सरकारनं केलं पाहिजे. ओबीसी राजकीय आरक्षणास सुप्रीम कोर्टात लढणाऱ्या वकिलाची फी दिली नाही, निधी नसल्याचं उत्तर मिळत आहे, हे योग्य नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. जर छगन भुजबळ साहेबांची झोप उघडली असेल तर तेही आश्चर्यजनक आहे. ठीक आहे, मग त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे मत मांडायला पाहिजे होतं. मंत्रिमंडळामध्ये मत न मांडता मौनम सर्वार्थ साधनम ही भूमिका घ्यायची आणि मग बाहेर गेल्यानंतर माझं हे व्यक्तिगत मत होतं. म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय हा सामूहिक निर्णय आणि मंत्रिमंडळात एकदा तो निर्णय झाला तर तो एकमताचा निर्णय आहे असं समजलं जातं. मग मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर माझी भूमिका होती हे मांडण्यामध्ये काही तात्पर्य नाही. यातून या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी चुकीची भूमिका घेतली हा सांगण्याचा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.